टाइगर घाळा मुडी पाहण्यासाठी आरआरसी च्या YouTube चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा बैल धुण्यासाठी गेलेल्या काणशिवनी येथील दोन युवकांचा नदीपात्रात शोध घेण्यात येत आहे संत गाडगे बाबा आपादकालीन पथकाद्वारे गेल्या 2 दिवसापासून नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे बैल धुण्यासाठी गेलेल्या काणशिवनी तालुका जिल्हा अकोला येथील सागर गोपाल कावरे व गोपाल महादेव कांबे हे दोन युवक पारडी येथील काटेपूर्णा व पिजरडा नदीच्या संगमावर बैल धुत असताना काटेपूर्णा नदीत वाहून गेले अशी माहिती बार्शी टाकळीचे तहसीलदार गजानन हा यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली त्यांनी तात्काळ सर्च ऑपरेशन राबवण्यासाठी प्राचारण केले यावेळी जीवरक्षक दीपक सदाफळे हे मुक्तेनगर येथे सर्च ऑपरेशन राबवत होते तरी पण लगेच त्यांनी आपले सहकारी यांना शोध व बचाव साहित्यासह सा घटनास्थळी पाठवले आणि सर्च ऑपरेशन चालू केले यावेळी नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात अडचण येत होती मंगळवारी पुन्हा या सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली आहे